नॉयलँडच्या मांजामुळे गळ्या कापण्याच्या घटना समोर येत असताना पतंगाच्या नादात एका 10 वर्षीय मुलाला उच्च दाबाचा विजेचा शॉक लागल्याने 45% जणाला यामध्ये त्याचे हात व पाय निकामी झाले. त्याची प्रकृती चिंताजनक असून मेडिकलमध्ये मृत्यूशी संघर्ष देत आहे. नादात विद्युत तारावर धडकल्याने 10 वर्षीय शाळकरी मुलगा गंभीररित्या भाजल्याची घटना उघडकीस आली. विजेच्या तारा एकमेकावर घासल्या गेल्याने उडालेल्या ठिंगण्या मुलाच्या कपड्यावर पडल्यानंतर आगीचा भडका उडाल्याने हा मुलगा गंभीररित्या भाजला गेला. त्याच्यावर सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचार सुरू असून त्याची प्रकृती नाजूक आहे. समतानगर परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. हा मुलगा समतानगरातील रहिवासी आहे. तो बुधवारी पतंग उडवत असताना विजेच्या तारावर पडला. त्याचा शॉक लागून उडालेल्या ठिंगण्यामुळे तो इतका गंभीर भाजला की त्याचे शरीर जखमांनी भरले गेले व त्याचे हात व दोन्ही पाय निकामी झाले आहे. 2 दिवसापूर्वी नातेवाईकांनी त्याला जेव्हा मेडिकलच्या अपघात विभागात धाव घेऊन आणले तेव्हा अपघातात जंतुसंसर्गाचा धोका लक्षात घेता आवश्यकतेनुसार तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णास पुढील उपचारासाठी अतिदक्षता विभागात भरती करून घेण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीबाबत वेळोवेळी माहिती घेतली जात आहे. मुलाची प्रकृती गंभीर असल्यामुळे संबंधित डॉक्टर विशेष लक्ष देत आहेत.